सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वाराडे चार चाकीस धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चार चाकीचे ऐंशी हजाराचे नुकसान झालंय सदर अपघाताची घटना ही शनिवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तुंग येथे घडलेली आहे याबाबत सागर शंकर खोत राहणार माणिकवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी स्वार किशोर शामराव गायकवाड वयवर्ष तीस राहणार तासगाव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली